आत्ताच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप सरकारमधील अन्न व प्रशासन मंत्री संजय राठोड हे महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी एकोणतीस जुलै दोन हजार एकोणवीस रोजी गायरांची पाच एकर जमीन खाजगी व्यक्तीला देण्याचे आदेश काढले असल्याची बाब आता समोर आली आहे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप होत असताना आता राठोड हेही विरोधकांच्या रडारवर येण्याची दाट शक्यता आहे महसूल राज्यमंत्री म्हणून या प्रकरणाची सुनावणी राठोड यांच्याकडे झाली होती सावरगाव येथील गायरान जमिनीचे हे प्रकरण आहे शासकीय ई क्लास गायरान जमिनीवरील अतिक्रमण हे नियमानुकूल करण्याची कुठलीही तरतूद नियमात नाही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी तसे आदेश दिले आहेत असे नमूद करून वाशिमच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मंगरुळ पीरच्या तत्कालीन तहसीलदारांनी ही जमीन खासगी व्यक्तीला देता येणार नाही असे लेखी आदेश दिले होते शांताबाई जाधव यांच्या अर्जावर या दोघांनी हा शेरा दिला होता तरी देखील संजय राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी सतरा मे दोन हजार अठरा रोजी दिलेला हा आदेश रद्द ठरवला आणि संबंधित पाच एकर जागा नियमाकुल करण्याची कारवाई एका महिन्याच्या आत करावी असे आदेश दिले होते या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती तपासली नाही असा अभिप्राय दिला आणि ही जमीन एकोणीसशे पंच्याहत्तरपासून अतिक्रमित असल्याने नियमित करण्यास पात्र असल्याचेही नमूद केले होते माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली असून राठोड यांच्याशी संबंधित आणखी काही प्रकरणे असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते